नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. स्त्री मूलम ही धर्मस्य असं संस्कृत सुभाषितामध्ये जे सांगितलेलं आहे ते अगदी 100% तंतोतंत खरंय. घराघराला आणि मनामनाला बांधणारी प्रत्येक गोष्ट मनापासून करणारी, प्रत्येकाचं हवं नको बघणारी, लौकिकाचा वसा घेऊन अलौकिकाचा शोध घेणारी, प्रत्येक नातं हळुवारपणे उलगडणारी आणि प्रत्येकाला आपुलकीने जपणारी एक व्यक्ती असते आणि ती व्यक्ती म्हणजे घरातली स्त्री. आजची स्त्री सामाजिक, औद्योगिक, राजकीय, वैचारिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. असं असून सुद्धा जेव्हा एखादं निर्भया प्रकरण घडतं किंवा कोपर्डीसारखी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा महिलांच्या सबलीकरणाचा हा विषय ऐरणीवर येतो. महिलांचं सबलीकरण करणं गरजेचं आहे असं जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेला एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे महिलांचं आर्थिक सबलीकरण. अर्थात हे सबलीकरण करण्यासाठी कोणीतरी आपल्या मदतीला येणार आहे अशा आशावादामध्ये जगण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने खंबीरपणे उभं राहून मार्ग शोधणं गरजेचं आहे. आणि अशा वेळी या आर्थिक सबलीकरणासाठी बचत गट योजना ही अतिशय उत्तम संधी आहे आणि तोच आपला आजचा विषय आहे. आजचा आपला विषय आहे बचत गटाद्वारे महिलांचे सबलीकरण. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपण एक तज्ज्ञ व्यक्तिमत्व या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्यांची प्रथम ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या तज्ज्ञ आहेत शैला खांडगे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. मॅडम बद्दल सांगायचं तर ठाणे महानगरपालिके अंतर्गत बचत गटाच्या समन्वयक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. लोकरंग हा सांस्कृतिक मंच त्या चालवतात. 2002 साली अहिल्याबाई होळकर पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं होतं. त्याचप्रमाणे ठाणे गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. महिलांसाठी शासनाच्या ज्या योजना असतात त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मॅडम करत असतात. खरं तर या विषयावर आपण मॅडमशी बोलणारच आहोत पण या विषयांतर्गत आपला सहभाग जर असेल तर आम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050 आणि 2498-8050. मोबाईल धारकांनी त्याचप्रमाणे मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणेच आमच्या महत्वाच्या 2 सूचना. कृपया प्रश्न विचारत असताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आपला प्रश्न आमच्या तज्ज्ञांपर्यंत व्यवस्थितपणे येऊन पोहोचेल. आणि आजचा विषय आपल्याला कळलेला आहे त्यामुळे आपले प्रश्न हे विषयाला अनुसरून नेमके असावेत अशी नम्र विनंती. चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, महिला सबलीकरण जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा या सबलीकरणामध्ये बचत गटाचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. म्हणजे महिलांना रोजगार आणि आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम या बचत गटाने केलेलं आहे. आपण स्वतः बचत गट चालवताय. बचत गटाबद्दल आपल्याला विस्तृतपणे चर्चा करायचीच आहे पण मला सुरुवातीला सांगा की या बचत गटाचा नेमका उद्देश काय आहे किंवा एकंदरच या बचत गटाचं महत्व काय सांगाल. महाराष्ट्राला पुरोगामी सामाजिक, राजकीय, आर्थिक सुधारणाची प्रदीर्घ परंपरा आहे आणि महाराष्ट्रात काय जगातच मानवी समाज पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान असल्यामुळे महिलांना तेवढं स्वातंत्र्य नसतं. आर्थिक स्वातंत्र्य तर दूरच राहिलं परंतु शिक्षण स्वातंत्र्याच्या काळानंतर महिला शिक्षित झाल्या परंतु आर्थिकदृष्ट्या त्या मागासलेल्या राहिल्या. त्यामुळे शासनाने सबलीकरण, महिलांचं सबलीकरण करण्यासाठी बऱ्याचशा योजना आखल्या. त्यात 9 अंगाने विचार केला गेला. 1994 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी महिला धोरण पहिलं केलं. त्यानंतर 2001 साली दुसरं धोरण माननीय विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री असताना ते झालं आणि आता 2012 साली परत तिसऱ्यांदा धोरण केलं. त्यात 9 महिलांची निगडीत असलेले 9 विभाग त्यांनी धोरणासाठी ठेवले होते. त्याच्यावर वेगवेगळ्या समित्या नेमल्या होत्या
आणि त्याच्यात प्रामुख्याने बचत गट, स्वयं सहायता बचत गट असं आपण म्हणूया, की महिलांनी एकत्रित येऊन समूहाने काम करणं. एकटी महिला काम करताना त्याला वजन येत नाही, पण तुम्ही समूहाने जेव्हा कुठे काम करता तेव्हा महिलांचे प्रश्न विचारात घेतले जातात. मग तुम्ही बायका जेव्हा बीसी लावतात किंवा फंडातनं पैसे उचलतात, सावकारी पाशातनं जर संपवायचं असेल, सावकारी पाश संपवायचा असेल, तर बचत गट हा योग्य साधन आहे त्यासाठी. तर बचत गटात आपण जेव्हा जातो, करतो बचत गट, तेव्हा 10-12 महिला एकत्र येणं गरजेचं आहे. त्या महिलांचं जे काही काटकसर करून पैसे घरात वाचवतात संसार करताना, त्या पैशातनंच तुम्ही दर महिन्याला बचत करायची आहे, आणि बचत करून त्याचा पैशांचा उपयोग तुम्ही काहीतरी उद्योगधंद्यासाठी करायचा आहे. नुसतीच बीसी लावून तुम्ही ते पैसे वाटून घ्यायचे, त्याला व्याज मिळत नाही, काही नाही, पण हे मी नंतर सांगेनच की त्याचे फायदे काय आहेत. तर ते बँकेत ठेवल्यानंतर तुम्हाला व्याज मिळतं किंवा त्याच्यानंतर कर्ज घ्यायचंय. ह्या सगळ्या पद्धती बचत गटामुळे ज्या अशिक्षित महिला आहेत, शिकलेल्या पण नाही आहेत, त्यांना सुद्धा सगळी माहिती मिळते, आणि शहरी ग्रामीण दोन्ही महिलांना ह्याचा फायदा खूप आहे. तर बचत गटाचा उद्देश 10 महिलांनी एकत्र येऊन काहीतरी व्यवसाय सुरू करावा आणि आपलं सबलीकरण आपणच करावं, हा उद्देश मोठा आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर बचत गट योजना म्हणजे केवळ पैशाची बचत करणं नसून महिलांच्या हाताला काम मिळवून देणं आणि त्या मिळकतीतना त्यांना आत्मसन्मान मिळवून देणं हे आहे. मॅडम, बचत गट सुरू करावं असं बऱ्याच महिलांना वाटत असतं, पण नेमकी सुरुवात कशी करायची हे काही कळत नसतं. तर या बचत गट स्थापनेच्या नेमक्या पायऱ्या काय आहेत किंवा एकंदर स्वरूप आणि कार्य कसं सांगाल? पहिली पायरी म्हणजे 10 ते 12 महिला एकत्र येणं, त्या एकाच विभागातल्या असाव्यात, की जेणेकरून त्यांना दर महिन्याची मीटिंग घेणं हे त्याचं फार महत्वाचा उद्देश आहे, की दर महिन्याला ती ठराविक महिन्याच्या तारखेला मीटिंग झालीच पाहिजे. 12 महिला एकत्रित येणं, ठराविक तुम्ही रक्कम किती भरावी त्याला महत्व नाही, 50 रुपये भरा, 100 रुपये भरा, 200 रुपये भरा, असे दर महिन्याला तुम्ही बँकेत पैसे भरायचेत. आणि त्यामागचा उद्देश म्हणजे तुम्हाला फसवणूक कुठेच नाही, कारण बँकेकडनं तुम्हाला प्रत्येकाला पासबुक मिळतं, पासबुकमध्ये तुमची एंट्री होते, तुम्हाला ती माहिती मिळते की आपले पैसे किती जमा झालेत. आणि ती महिला एकत्र आल्यानंतर त्यांच्या कामाचे प्राधान्य त्या ठरवतात, आणि त्यात अध्यक्ष, त्यातल्या त्यात जी शिकलेली असेल ती अध्यक्ष, सेक्रेटरी, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संस्था चालवायची कशी तेही त्यांना शिक्षण तिथे मिळतं. आणि मग 12 महिलांनी एकत्र येऊन ते पैसे बँकेत टाकून त्याचं दर महिन्याच्या महिन्याला तुम्ही किती पैसे जमा झाले ते बघून त्या पैशांचा वापर तुमच्या संसारातल्या अडीअडचणींसाठी करावा, असासाठी बँक तुम्हाला 6 महिने तुमचं बघतं की दर महिन्याला तुम्ही पैसे भरता की नाही, आणि मग 6 महिन्यांनी तुम्हाला कर्ज तिथे मिळतं. कर्जासाठी जेव्हा आपण पाहतो तेव्हा तळागाळातल्या महिलांना कर्ज मिळवण्यासाठी त्या धावतात कुठे, एकतर सावकाराकडे सोन्याचे दागिने आपले घाण ठेवतात, आणि मग सोन्याचे दागिने घाण ठेवल्यानंतर त्याचा व्याजाचा दर जो असतो तो दर त्यांना सांगितल्यानंतर ते आवाक होतात की तो दर खूप असतो, आणि तो दर त्या भरू शकत नाहीत, भांडवलही भरू शकत नाही, आणि मग ते सोनंही गमावून बसतात. आणि दुसरं म्हणजे फंड चालवतात, फंड महिला ज्या चालवतात त्या फंडात पैसे ह्या महिला जमा करतात, परंतु त्याचं खूप व्याज त्या घेतात. आणि मी बऱ्याच जागी पाहिले की फंड चालवणाऱ्या महिला, सगळ्याच नाही पण बऱ्याचशा महिला, ते पैसे घेऊन पोबारा करतात. त्यामुळे ज्या पैसे भरणाऱ्या महिला आहेत त्या महिलांना पुढे काहीच नाही, कारण ती निघूनच जाते तिथनं, पत्ता नाही तिचा, कुठे तुम्ही पैशांसाठी फिरणार. ती फसवणूक टाळण्यासाठी बचत गट हा योग्य मार्ग आहे. म्हणजे मला काय वाटतं की महिलांचं एकंदर सामाजिक आणि आर्थिक स्तर सुधारण्यासाठी बचत गट योजना आहे, त्यामुळे कुठेतरी प्रत्येक महिलेने तारतम्याने वागणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मॅडम, बचत गट योजनेमुळे एकंदर स्त्रियांचं राहणीमान किंवा स्त्रियांचा आर्थिक स्तर उंचावतोय असं आपण सगळीकडे ऐकतो, वृत्तपत्रामध्ये वाचतो, तर या बचत गटामुळे नेमकी स्त्रियांची प्रगती कशी झाली आहे किंवा एकूणच या बचत गटाचे कोणते फायदे आज तुम्ही सांगाल? पहिला म्हटलं तर संसार पहिला, घरातली कामं करणं पहिलं. महिला बाहेर पडत नाही कारण आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे घरचे पुरुषच सगळी कामं बाहेरची करतात, आणि मग महिलेला बाहेर पडायला नकोच वाटतं. परंतु तुम्ही जेव्हा बचत गटात येता त्यावेळेला तुम्हाला महिन्याची एक मीटिंग करावीच लागते. त्या मीटिंगसाठी तुम्ही एकत्र आल्यानंतर तिथे चर्चा होणं गरजेचं आहे की
नुसतीच पैशांची चर्चा नाही तर मुलाबाळांचे संस्कार, मुलाबाळांना शिक्षण, त्यांचं प्रवेश, त्यांना कसा प्रवेश घ्यावा, त्यांना किती मार्क पडले तर आपल्याला प्रवेश करताना पैसे खर्च नाही होणार, हे महिलेला संस्कार तिथून जे 10 महिलांची चर्चा होते, एकमेकींचे ते दुःख सुख वाटून घेतात आणि ती सुख दुःख वाटता वाटता सगळी जगाची त्यांना माहिती होते आणि ती माहिती मिळवताना बँकेत महिला आज अध्यक्ष गेली, उद्या दुसरी गेली, तिसरी गेली, बँकेचे व्यवहार कसे करायचे, त्यामुळे तिला एकतर सगळ्या गोष्टींचा विचार झाल्यानंतर एक तिला आत्मविश्वास वाढतो आणि मग बँकेत कसं जावं, पतपेढीतले पैशांचं व्याज किती, बँकेचं व्याज किती, हे तिला फरक आपोआप कळतो आणि मग ती आपल्या पायावर उभी राहण्यासाठी काय करता येईल, मग 10 महिलांनी एकत्र येऊन काहीतरी उद्योग करता येईल, मग उद्योग करण्यासाठी उभं राहता येईल आणि मग त्यांचा ते एकदा पैसा हातात मिळाला की त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. नक्कीच. म्हणजे एकजूट आणि जिद्द ह्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या जर एकत्र आणल्या तर ही योजना जी आहे ती नक्कीच सफल होणार आहे. मॅडम, पहिला फोन आलेला आहे आपल्या अनुमतीने, तो घेते. अवंती चाळके बोलतायत खेड रत्नागिरीहून. नमस्कार मॅडम. हॅलो मॅडम. नमस्कार. हा नमस्कार. हा मॅडम, मी काय म्हणते की आमचं पहिलं बचत गट होतं ना, तर ते बंद केलेलं आहे म्हणजे पूर्ण अकाउंट. हा तर मग त्याच्यावर आता नवीन नाव पण चढवायचे आणि म्हणजे रिओपन होईल का ते? धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. आपल्या प्रश्नाला मॅडम उत्तर देणारच आहेत की त्यांचा एक बचत गट होता पण तो बंद झाला काही कारणास्तव, तर पुन्हा तो रिओपन करता येईल का? काय काय पद्धती आहेत, काय नियम करता येईल तो बचत गट पुन्हा? परंतु आपण कुठे रजिस्ट्रेशन त्याचं केलेलं आहे का? रजिस्ट्रेशन महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा तुमची ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, तिथे जाऊन तुम्ही तो रजिस्टर करा, तिथे रिओपन करा आणि तिथे त्या बचत गटाचं परत कार्य सुरू होऊ शकतं तुमचं. आणि ते कार्य महिला आर्थिक विकास महामंडळ चांगल्या पद्धतीने करेल, तुम्ही तिथे जाऊन संपर्क साधा. नक्कीच. मॅडम, ह्या बचत गटाचे काही प्रकार असतात का किंवा कोणत्या कोणत्या स्तरांवर हे बचत गटाचं कार्य चालतं? खरं म्हणजे दोन प्रकार आहेत, बीपीएल आणि एपीएल, शहरी आणि ग्रामीण. परंतु धोरणामध्ये ठरवताना शासनाने दोन्ही गटांना फरक करूच नये असं धोरण ठरवलेलं होतं. तरीही शहरी बचत गट आणि ग्रामीण बचत गट आर्थिकदृष्ट्या त्यांनी थोडंसं फरक ठेवलेला आहे. शहरी बचत गटाला 10,000 रुपये भागभांडवल देतात आणि ग्रामीण बचत गटांना 15,000 देतात. म्हणजे ग्रामीण यांना जास्त महत्व दिलं गेलंय. त्यातूनही जो गट बीपीएल आहे, म्हणजे जो अगदी लो प्रायोरिटी म्हणतात आपण, त्या गटाला जास्त सवलती दिलेल्या आहेत. त्या गटातल्या लोकांनी जास्त त्या सवलतींचा फायदा घेतला पाहिजे असं शासनाने धोरण ठरवलं होतं. त्या धोरणाचा आपण विचार करणं गरजेचं आहे. मॅडम, पूर्वीच्या काळी अडीअडचणीला पैसा लागला की मग सावकाराशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सावकाराकडे जायचं, त्याच्यानं त्याच्याकडे आपली जमीन जुमला किंवा दागिने जे आहेत ते गहाण ठेवायचे. हे एकंदर वर्षानुवर्ष चालत आलेलं होतं. पण बचत गटाची सुरुवात झाल्यानंतर या मंडळींचं सावकाराकडे जाणं येणं जे आहे ते आज कमी झालेलं दिसतंय. तर बचत गटामुळे या सावकारी संकल्पनेला चाप बसलाय असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. बचत गटामुळे आपले जे पैसे बँकेत आहेत ते आपले आहेत ही समज त्या महिलांना झाली. त्यांनी ते पैसे एका बाईवर विश्वास ठेवून, अध्यक्षांवर विश्वास ठेवून पेटी कॅश म्हणून त्या ठेवू शकतात. थोडीफार रक्कम कॅश आपल्या घरात ठेवू शकतात. आणि अगदीच कोणाचं मूल आजारी पडलं, कोणाचं घर पडलं, कोणाला अगदी अडचण आली तर ते पैसे त्या वापरू शकतात. पण त्यावेळेला धावत जाऊन त्यांना व्याजाने पैसे काढायची गरज नाही. आपलेच पैसे, साचलेले पैसे आपण ते वापरू शकतो. बराच जनजागृती महिलांमध्ये आता झालेली आहे. मॅडम, या बचत गट योजना ज्या आहेत त्या फक्त महिलांसाठी आहेत का पुरुषांसाठी पण आहेत किंवा एकूण नियमावली काय आहे? पुरुषांसाठी पण आहे. पूर्ण पुरुषांचं वेगळा बचत गट करू शकतात किंवा महिला 5 महिला 5 पुरुष असे घेऊन एकत्र बचत गट पण करू शकतात. पुरुषांच्या बचत गटांना सुद्धा शासकीय योजना आहेत, त्यामध्ये 50% कामं त्यांनाच द्यायची आहेत असं धोरण आहे. महिलांनाही शासकीय ऑफिसमध्ये कामं देणं, महत्वाचं कामं देणं हे बचत गटाचं धोरण आहे. त्यामुळे बचत गट चालवणाऱ्या महिलांनी पुढाकार घेऊन आपण कामं मिळवली पाहिजेत. कामं तिथपर्यंत आपण स्वतः गेलं पाहिजे. तुमच्या दारात कुणी काम द्यायला तुम्हाला येणार नाही. त्यामुळे तुमच्या अंगात जे कलाकौशल्य आहे त्यावर तुम्ही कामं मिळवून आर्थिक स्वतः सबलीकरण तुमचं करायचंय. हे बचत गटात गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा समजतं तेव्हा तुम्ही नक्कीच
आत्मविश्वासाने पैसा कमवू लागता हे कळतं. नक्कीच मॅडम, या बचत गटामुळे एकूणच आर्थिक विकासाला हातभार लागतोय असं आपण नेहमीच म्हणतोय, तर ग्रामीण विभागामध्ये काम करणारी जी शेतकरी महिला आहे, आपली जी अन्नपूर्णा आहे, तिला पायावर उभं करण्यासाठी या बचत गटाचं नेमकं योगदान काय आहे? आता आपण फक्त ठाणे जिल्हा जर घेतला तर ठाणे जिल्ह्यात महिला आर्थिक महामंडळाकडे 8,500 बचत गट आहेत ग्रामीण, आणि त्या बचत गटात 90,000 कुटुंब आपल्या पायावर उभी आहेत. बरं, त्या लोकांना आतापर्यंत जेवढं कर्ज दिलेलं आहे, 94 लाख कर्ज दिलेलं आहे आणि ते 99% परत फेडलंय. वा, म्हणजे समाधानाची गोष्ट अशी आहे की महिलांनी स्वतः पैसे कमवून ते पायावर उभ्या राहून कर्जही फेडले आणि त्यांचे आता आणि त्यांना काम करताना जे निसर्गाशी संबंधित असतात हे लोक, तर कुक्कुटपालन, शेळीपालन, दुधाचे व्यवसाय, महिला कुरड्या पापड्या जे उन्हाळ्याचे पदार्थ करतात त्यांचं उत्पन्न करून ते उत्पादन मार्केटिंग करण्यासाठी पण महिला आर्थिक आपल्याला मदत करते, त्यामुळे बाजारपेठही मिळवण्यासाठी प्रदर्शनं भरवली जातात. आज महाराष्ट्र शासनातर्फे मोठं बांद्र्याला जे प्रदर्शन भरवता महालक्ष्मी सरस, तिथे पाहिलं तर तुम्ही जवळजवळ सगळे बचत गट त्या प्रदर्शनात असतात. वा, आणि त्या प्रदर्शनात तुम्हाला मिरची पासून पापड लोणची पासून परकर साड्या सगळंच तिथे मिळतं आणि लोक उत्साहाने तिथे खरेदी करतात. तर कितीतरी बचत गट महाराष्ट्रातले तिथे महाराष्ट्र सरसमध्ये येतात, अशी जागोजागी प्रदर्शनं भरली जातात आणि त्याच्यावर महिला आत्मविश्वासाने आर्थिक सबलीकरण त्यांचं होतं. म्हणजे मेहनत करायची तयारी असेल तर पैसा उभा करणं ही काही जास्त मोठी अशी चॅलेंजिंग गोष्ट नाहीये. मॅडम, शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण विभागामध्ये हे बचत गट जास्त यशस्वी होताना दिसत आहेत. ह्या बचत गटाच्या ज्या योजना आहेत त्या शहरी विभागामध्ये कार्यान्वित होताना थोड्याशा अडचणी येत आहेत, कोणत्या अडचणी आहेत या? अडचणी असं नाही म्हणता येणार आपल्याला, पण शहरामध्ये स्किल वर्कर्स मिळू शकतात, म्हणजे ज्यांनी काही प्रशिक्षण घेतलेले आहे असे लोक, आणि महिला तळागाळातल्या ज्या असतात त्या शिक्षित नसतात आणि बऱ्याचशा जागी आपलं हे पाहिलंय मी की महिलांनी नको नको हे कागदपत्र करायचे आहेत, हे कागदपत्र बँकेत द्यायचे असतात, आपलं आयकार्ड द्यायचं असतं, घराचे प्रॉब्लेम असतात, कोणाला स्वतःचं घर नसतं, भाड्याचे घर असतं, भाड्याचे घर असले की मग बँकेवाले ते कागदपत्र मागतात. त्यापेक्षा आपल्याकडे पाहिलं ना, धुणंभांडी करणाऱ्या महिला जास्त झाल्यात. मी ते डोक्याला ताप काही नाही, काम करायचं आणि पैसे घ्यायचे, पण त्याही पैसे कमवतात आणि त्याही मिळवतात, आत्मसन्मानाने राहतात. परंतु बचत गटाचा फायदा असा आहे की तुम्ही ज्या विभागात राहता त्या विभागात हा बचत गट आहे आणि त्या विभागातली पाणी समस्या असेल, काही कचऱ्याची समस्या असेल, ते एकत्रित जाऊन तुम्ही महानगरपालिकेत तक्रार केली तर त्याची नोंद पटकन घेतली जाते, तसं एकटीची नोंद घेतली जात नाही. म्हणून हा बचत गटाचा समूह फार महत्वाचा आहे. मॅडम, बचत गटाच्या स्थापनेमुळे बचत करण्याच्या सवयी बरोबरच स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा आज या स्त्रियांना महिलांना मिळालेली आहे, तर या बचत गटा अंतर्गत कोणकोणते उद्योग किंवा लघु उद्योग म्हणता येतील आज केले जात आहेत, चालवले जात आहेत? बरेचसे उद्योग करू शकतात महिला, उदबत्त्या करणं, फिनेल करणं, मसाला, लोणची, पापड, हे जर उद्योग पाहिले तर हे थोडेसे नाशवंत पदार्थ असल्यामुळे तुम्हाला लगेचच ते संपवावे लागतात. परंतु कापडाच्या पिशव्या आता तर प्लॅस्टिक बंद झाल्यापासून कापडाच्या पिशव्या कंपल्सरी झाल्यात, आणि तुम्ही पाहिलं तर मॉलमध्ये एक पिशवी 23 रुपयाला वगैरे विकतात, तर महिलांनी जर एकत्र येऊन त्या पिशव्या विकून जर तुम्ही मार्केटिंग केलं तर नक्कीच त्याला बाजारपेठ आहे. आणि सरकार सुद्धा या बाबतीत खूप मदत करते, सरकारने सुद्धा महिला बचत गटांना खूप काम दिलेलं आहे. फक्त महिलांनी तिथपर्यंत पोहोचायचंय, घरात बसून काम मिळणार नाही, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. आणि अन्न विक्री केंद्र आहेत, आता माझं स्वतःचं अन्न विक्री केंद्र ठाण्यात आहे, माझ्याकडे महिला लाडू चकल्या कर, आणि आता दिवाळी राहिलीच नाही, वर्षभर दिवाळी असते, वर्षभर हे पदार्थ जातात, त्या वर्षभर या पदार्थांना बाजारपेठ आहे. त्यामुळे ज्या महिलेच्या अंगी कला आहे ती कला तिने दाखवून जर ते उद्योगात रुपांतर केलं तर नक्कीच तिला मार्केटिंग होतं तिचं आणि त्याच्यात काही खंड पडत नाही. मॅडम, बचत गट सुरू करताना शासनाकडनं जे काही अनुदान मिळतंय ते अनुदान मिळाल्यानंतर जेव्हा मला एखादा लघु उद्योग सुरू करायचा आहे तर त्याचं नियोजन, त्या पैशाचं नियोजन एका महिलेने कसं करणं अपेक्षित आहे, किंवा लघु उद्योग सुरू करायचा असताना कोणत्या बाबींचा विचार केला गेला पाहिजे?
आपल्याला कुठच्या प्रकारचा उद्योग करायचा हे आधी 10 महिलांनी ठरवलं पाहिजे. 10 महिला एकत्र जेव्हा येतात त्यांची मीटिंग ठरते त्यावेळेला तो 10,000 रुपये तुम्हाला महानगरपालिकेकडनं भाग भांडवल म्हणून मिळतो. 10,000 रुपये सुद्धा काही कमी रक्कम नाही. 10,000 तुम्ही एखादा धंदा उभा केला आणि त्याचं लगेच तुम्ही त्याला जरी फायदा तुम्हाला नाही मिळाला तरी 1-6 महिन्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे दिसायला लागतात. आणि मग त्या 10 महिलांनी एकत्र राहून खेळीमिळीने त्याचं बाजारपेठ मिळवली, कार्यक्रम केले, तर त्याच्यातनं पैसा मिळू शकतो त्यांना. म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. एखाद्या प्रदर्शनात तुम्ही स्टॉल लावला तर त्या प्रदर्शनात, मी आता ठाण्यामध्ये प्रदर्शनं लावलेली आहेत, साध्या साध्या गोष्टी, घरात केलेल्या नारळाची बर्फी, एखादी त्या 10 महिलांमधली एखादी बाईला नारळाची बर्फी येत असेल, पुरणपोळी येत असेल. शहरातल्या महिला नोकरी करणाऱ्या असतात, त्यांना सणवाराला पदार्थ करायला वेळ नसतो. मग हे पदार्थ शहरात लागतातच, पण ते कुठे मिळतात हे जर महिलाला कळलं तर त्या महिलेने त्या जागी जाऊन ते दिलं तर त्याला बाजारपेठ नक्की मिळते. आणि ती एक बाई कपवडी करत असेल, एक बाई परकर शिवत असेल, एक बाई गाऊन शिवत असेल, असं त्या मंडळांनी एकत्र येऊन मार्केटिंग केलं तर त्या मंडळाचा फायदा बँकेत जमा होतो आणि तो फायदा त्यांना नफा म्हणून मिळत राहतो. नक्कीच मॅडम. मॅडम आपण आपली चर्चा चालू ठेवायचीच आहे, परंतु दूरध्वनीद्वारे आपण जोडले जातोय अंकुश केदार सर यांच्याशी. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. सरळमध्ये सांगायचं तर ते विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत. सर या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बचत गटाची स्थापना होऊन आज बराच काळ लोटलेला आहे. पूर्वीच्या काळचा बचत गट आणि आज असणारा बचत गट, सद्यस्थिती याच्यामध्ये कोणता फरक तुम्हाला एक अभ्यास म्हणून जाणवतोय? पूर्वीच्या काळामध्ये बचत गट साधारणतः 95-96 पिरियडमध्ये फक्त एक ठराविक महिलांचं किंवा पुरुषांचं त्याच्यामध्ये ते बचत गट तयार करायचे आणि त्याला असं काही फारसा सपोर्ट नव्हता. पण साधारणतः 2001-2013 आणि आज 2014 त्या काळामध्ये IRDP, सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजना आणि पुन्हा NRLM या 3 टप्प्यामध्ये शासनाकडून या बचत गटासाठी एक सिस्टीमाइज प्रयत्न करून दिलेले आहेत. आणि आज जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक बचत गट स्थापन करीत असताना त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह आणि नॉन इंटेन्सिव्ह या प्रकारे बचत गटाचंही केलेलं आहे. सुरुवातीला त्याच्यामध्ये त्यांना भांडवल दिलं जायचं म्हणजे आणि सबसिडी दिली जायची, पण आज मी तिला त्यांनी बचत तयार करायची आणि त्या बचतीमधून आणि त्यांना बँकेचं जे पाहिजे आहे ते लोन त्यांना दिलं जातं आणि ते जे लोन आहे त्यांची नियमित परतफेड केल्यानंतर त्यांना ते त्याच्यावर अनुदान म्हणण्यापेक्षा रिएम्बर्समेंट केलं जातं व्याजाचं. एक सुमतीबाई सुकळीकर योजना आहे त्याच्यामध्ये एक 0% वर त्यांना लोन दिलं, इंटरेस्ट सबसिडी दिली जाते, इंटरेस्ट दिलं जातं आणि बाकीच्या याच्यामध्ये 5% दराने व्याजदर दिला जातो. म्हणजे बचत गटाचा जर विचार केला तर त्यांनी सामाजिक आणि आर्थिक ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेलं आहे आणि आज जर योगदान जर विचार घेतला आपण तर पूर्ण त्याचा खूप मोठा त्याच्यामध्ये योगदान बचत गटांचं आपल्याला बदल झालेला दिसतो आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत त्याच्यावर प्रचंड खर्च बी आणि त्याला एक सिस्टमॅटिक पद्धती केलेला आहे. नक्कीच सर. सर आपल्या शासनाचा या महिलांच्या सबलीकरणा संदर्भातला जो दृष्टिकोन आहे तो खूपच सकारात्मक आहे आणि म्हणूनच 2001 हे वर्ष महिला सबलीकरण वर्ष म्हणून साजरं केलं गेलेलं होतं. तर या शासनाच्या बचत गट योजनेअंतर्गत कोणत्या योजना आहेत काय सांगाल, कोणत्या प्रकारचं अनुदान किंवा काय सांगाल? हा बचत गटाच्या संदर्भामध्ये शासनाचं जे आपण अनुदान विचारात घेतलं त्याच्यामध्ये बचत गटांना एक तर त्यांचं 10 सूत्री म्हणून एक कार्यक्रम आहे आपलं सध्या आपण राबवतो. त्याच्यामध्ये 10 प्रकारची त्याच्यामध्ये तत्व दिलेली आहे आणि त्या तत्वाच्या अनुषंगाने त्यांची नियमित परतफेड, आठवड्याला बैठक, त्यांची बचत जमा करणे, त्याच्यावर व्याज, इंटरनल लेंडिंग, त्यांचे पुन्हा त्याचे गावातले जी काही विकासाची योजना आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग, या सगळ्या बाबीचा विचार करून त्यांचं ग्रेडेशन केलं जातं आणि त्यासाठी एक वेगळी जी आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणतो किंवा एक मॅन पॉवर शासन तयार करून दिलं जी यापूर्वी कधीही नव्हती. त्याच्यामुळे ती प्रत्येक बचत गट हात त्याच्यावर त्यांना मदत दिली जाते.
धन्यवाद सर, आपण खूप छान माहिती दिल्यात आणि आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमातर्फे आपले मनापासून आभार. मॅडम, चूल आणि मूल हे भावविश्व असणाऱ्या स्त्रिया आज या बचत गटाच्या माध्यमामुळे बाह्य जगाशी संपर्कात आल्या आहेत असं आपण नेहमीच म्हणतोय, कितपत तथ्य आहे त्यात? आहे. आता सरकारी योजना जी अंगणवाड्यांमार्फत केली जाते किंवा अंगणवाड्यांना सकस आहार दिला जातो, तो सकस आहार कंपल्सरी बचत गटामार्फतच दिला जातो. म्हणजे एका बचत गटाकडे 5 जरी अंगणवाड्या असतील तरी 400 ते 450 मुलांचं अन्न रोज त्या करतात. म्हणजे नुसतं चूलमूल करत असताना 450 मुलांचं अन्न शिजवणं, म्हणजे तिला आत्मविश्वासाने ते रोजच्या रोज केलं पाहिजे, रोजच्या रोज तो अन्न व्यवस्थित शिजवलं पाहिजे. बरं, सरकारने काही नियम अटी घालून दिलेल्या आहेत, त्या नियमात बसून ते अन्न शिजवलं पाहिजे. स्तनदा माता म्हणजे गरोदर स्त्रिया, किशोरी मुली, ज्या वयात मुली येतात त्यांना सुद्धा आपण आहार देतो शासनातर्फे, तो आहार सुद्धा बचत गटच तयार करतात आणि वाटतात सगळ्यांना. म्हणजे शासनाची कुठलीही योजना तयार करताना खूप विचारपूर्वक केली जाते, ती तळागाळापर्यंत पोहोचवणं हे बचत गटाचं माध्यम आहे आणि बचत गट अंगणवाड्यांना धरून ते काम करतं. म्हणजे अशा पायऱ्या पायऱ्यांनी सबलीकरण महिलांचं होतंय. आज अंगणवाड्यांना सुद्धा मदतनीस, सहाय्यक अशा कितीतरी महिला काम करतात आणि त्या काम करत असताना आत्मविश्वासाने नुसतं अंगणवाडीतल्या मुलांना सांभाळत नाही तर आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांसाठी ते काम करतात. म्हणजे खरंच या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून आजच्या ज्या महिला आहेत, ग्रामीण विकासातील असतील किंवा शहरी भागातील असतील, पण त्या बाह्य जगाशी संपर्कात आलेल्या आहेत आणि खरंच हे खूप छान गोष्ट आहे. मॅडम, बचत गटाच्या निमित्ताने जेव्हा या महिला एकत्र येतात काम करण्याच्या निमित्ताने, त्यावेळेला बऱ्याच सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली जाते आणि फक्त चर्चा नाही केली जात तर तोडगे देखील काढले जातात, तर अशावेळी साधारणपणे कोणते सामाजिक प्रश्न हाताळले जातात? आपण बऱ्याच वेळा टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रातनं वाचतो की बऱ्याचशा खेडेगावांमध्ये दारू बनवली जाते आणि त्या दारूमुळे त्या गावातील पुरुष हे त्यांच्या आहारी गेलेले असतात. अशा वेळेला बचत गटाच्या महिला एकत्र येऊन ते दारूचं दुकान फोडलेले बघितलेले आहेत आपण. हा तर मोठा सामाजिक प्रश्न आहे की ते गुत्ते त्यांनी फोडलेत, महिलांची ताकद तिथे 10-12 महिला एकत्र गेले आणि ते केलंय. दुसरं स्त्रीभ्रूण हत्या, की मुलींना वाचवा, मोठ्या करा, वाढवा हा संदेशही अंगणवाड्या बचत गट ह्याच्या मार्फत दिला जातो. म्हणजे गावातल्या समस्या वेगळ्याच असतात. मुलींना आता आपण पाहिलं की मध्ये जी हे झाली नगरला मुलगी, तेव्हा बस आपल्याला बसचा शाळेत जाण्यासाठी बस पाहिजे, ती मागणी करण्यासाठी बचत गट पुढे जातात. म्हणजे मुलींना शाळेत जाण्यासाठी साधन तर पाहिजे, रोज कशा जाणार तो बस पण त्या बचत गटाच्या महिला एकत्र, अंगणवाडी, आशा ह्या सगळ्या महिला एकत्र आल्या तर एखादा सामाजिक प्रश्न त्याला वाचा फोडली जाते आणि तो सामाजिक प्रश्न सगळ्यांसाठी महत्वाचा ठरतो. म्हणजे नारी नाही चिंगारी है तू याचा अनुभव अशा वेळेला आपल्या सगळ्यांनाच येत असतो. मॅडम, बऱ्याच वेळेला ना सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्याला आदिवासी बायका येतात मग शहरी भागामध्ये आणि मग पानं, फुलं, फळं या गोष्टी विकत असतात. एरवी त्या दिसत नाहीयेत, तर एरवीचा जो काळ आहे त्या काळामध्ये त्या नेमकं उपजीविका कशा प्रकारे करतात? कारण ह्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत, तर या आदिवासी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काय करू शकतो? पूर्वी जो प्रकार होता तसा आता नाहीये. आताच्या सरकारने, पूर्वी कसं व्हायचं, पैसे कॅश मिळायचे किंवा चेकनी मिळायचे, आता तसं नाही. आता अगदी आदिवासी अडाणी स्त्री असेल तरी तिचे पैसे बँकेतच जमा होतात. म्हणजे सरकारने हा मधला सगळा काठ मारून छान असं एक योजना तयार केलेली आहे आणि आदिवासी स्त्रीला त्या विभागातल्या ग्रामसेवा सभेला ज्या त्या हजर राहतात तर ग्रामसभेच्या वेळेत त्यांना सगळी माहिती कळते आणि त्या माहितीचा त्या पुरेपूर फायदा घेतात. कारण आदिवासी महामंडळ आहे, बरोबर, आदिवासी महामंडळ महिला व बाल विकास ह्यांच्यासाठी वेगळी एक विभाग केलेला आहे. त्या विभागामार्फत खेडेगाडापर्यंत ते सगळे प्रकार पोहोचले जातात आणि त्या योजनांचा फायदा मला वाटतं आता आदिवासी लोक बरेचसे घ्यायला लागलेले आहेत. आदिवासी लोक, मी आता सांस्कृतिक क्षेत्रात जर आपण पाहिलं तर त्यांची जी संस्कृती आहे आदिवासी नृत्याची, त्यावर सुद्धा मी पाहिलंय की जवळजवळ 500 ते 600 कलावंत ठाणे जिल्ह्यातलेच आहेत.
त्यांना त्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करताना त्याच्यात सुद्धा त्यांना आर्थिक विकास त्यांचा होऊ शकतो. पण त्यांनी ती जोपासली, त्यांची कला जोपासलेली आहे. आदिवासी नृत्य हा प्रकार त्यांनी जोपासलेला आहे. आणि मग त्या आदिवासी नृत्य जोपासताना आदिवासी नृत्यावर किंवा त्यांच्या साहित्यावर बरेचशा लोकांनी अभ्यासही केलाय. म्हणजे आदिवासी हे लोक मागे नाही हे मला सांगायचंय की आता आदिवासी लोक मागे नाही. नक्कीच मॅडम. पुढचा प्रश्न आलेला आहे जे सिल्वराज बोलतात विक्रोळीहून. नमस्कार मॅडम. मला काय काय आपला प्रश्न विचारा. हॅलो बोला मॅडम. हा मला प्रश्न विचारा. बचत गट मध्ये जर मेंबर व्हायचं असेल मला काय काय लागणार. पुन्हा एकदा प्रश्न विचारा मॅडम. जर मला बचत गट महिला बचत गट मध्ये मला जर हे करायचं असेल सामील व्हायचं असेल काय डॉक्युमेंट हवं असणार तुम्हाला द्यायला. नक्कीच मॅडम, धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. मॅडमने विचारलेलं आहे की बचत गटामध्ये सामील त्यांना व्हायचं आहे तर कोणत्या कागदपत्रांची पूर्तता त्यांना करावी लागेल. बचत गट करताना तुम्ही त्याच विभागातल्या एक 10-12 महिला एकत्र येऊन तुम्हाला तिथे राहण्याचा पुरावा दाखला म्हणजे तुमच्याकडे काय रेशन कार्ड आधार कार्ड आता महत्वाचं आधार कार्ड झाले आधार कार्ड पाहिजे आणि तिथे राहण्याचा एक पुरावा पाहिजे फोटो पाहिजे दोन बाकी काही लागत नाही. अडचणी काही अडचणी काहीच नाही. अडचणी काहीच नाही. हे एवढंच आधार कार्ड फोटो आणि तुम्ही त्या दर महिन्याच्या मीटिंगला हजर राहणं हे महत्वाचं आहे. आणि पैसे तुम्ही 50 रुपये महिन्याचे काढा किंवा 100 रुपये काढा 200 रुपये तुमचं जसं आहे 40 रुपये सुद्धा तुम्ही दर महिन्याला बचत करू शकता. छान मॅडम. हाच मुद्दा पकडून मी पुढचा प्रश्न विचारते की प्रत्येक बचत गटाची नोंदणी होणं गरजेचं आहे का आणि नोंदणी करणाऱ्या संस्था किती आहेत कोणत्या आहेत आणि साधारणपणे या नोंदणीसाठी किती खर्च येतो. पहिला मुद्दा म्हणजे नोंदणीसाठी असा खर्च काहीच नाही. खर्च म्हणजे तुम्हाला तुमचं लेटरहेड बनवावं लागतं तुम्हाला स्टॅम्प बनवावे लागतात एवढाच एक खर्च आहे बाकी खर्च काही नाही. तुम्ही महानगरपालिकेत ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ ह्या संस्थांकडे तुम्ही फक्त जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय. त्यासाठी दुसरं काही करायचं नाही. एकच की तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला सरकारी फायदे आहेत ते घेता येतात किंवा नोंदणी न करता तुम्ही तुमचा प्रायव्हेट गटही चालवू शकता. तुम्ही बँकेत ते प्रायव्हेट गट चालू करायचा फक्त तुम्हाला कर्ज मिळेल त्याला व्याज मात्र तेच मिळेल 4% व्याज मिळेल. बाहेर तुम्हाला 10-12% व्याज द्यावं लागतं तर महिला बचत गटांना 4% व्याज आहे. तुम्ही नोंदणी केल्यानंतर सीए कडनं तुम्हाला ऑडिट रिपोर्ट करावा लागतो. खरं म्हणजे सरकारने तेही धोरणात सांगितलेलं आहे की त्या सीएने ऑडिट रिपोर्ट करताना फी कमी घ्यायची जे बचत गटांची फी कमी घ्यायची हे जे कमर्शियल संस्था असतात त्यांच्यापेक्षा अगदीच नगण्य फी घेऊन करून द्यावं. म्हणजे हे प्रत्येक सीए तो करतो. म्हणजे तुम्ही जर सीएकडे गेलात बचत गट सांगितलं तर अगदी कमी माफक फीमध्ये आपलं ऑडिट. पण ऑडिट होणं गरजेचं आहे. तुम्ही किती पैसे जमा केले त्याचा खर्च किती केला तुम्ही किती कर्ज वाटलं किती व्याज भरलं हे जमा खर्च करणं गरजेचं आहे आणि मगच पुढे तुम्हाला सरकारी त्याचं अनुदान मिळेल. मॅडम आता बोलता बोलताना तुम्ही उल्लेख केलात की प्रायव्हेट बचत गट तर हे जे प्रायव्हेट बचत गट आहेत त्यांना पण सरकारला काही रिपोर्टिंग वगैरे करणं अपेक्षित आहे का. नाही गरज नाही. तुम्ही जशी भीसी लावता भीसी लावून पैसे एकत्र करता चिठ्ठी टाकून एकीला पैसे मिळतात तसं पण बचत गटाची खात्री म्हणजे तुम्हाला बँक प्रत्येकीला पासबुक देतं तुमचं पैसे तुमच्या बँकेसारखेच बँकेत जमा होतात आणि तुम्हाला कर्ज मिळतं आणि आलेल्या पैशात जमा झालेल्या पैशांवरही व्याज मिळतं. भीसीमध्ये आपल्याला व्याज मिळत नाही. भीसीमध्ये नुसतेच आपले पैसे आपण वाटून घ्यायचे एवढंच होतं. पण हा जो बचत गट आहे बचत गट पैसे मिळवणं हा उद्देश नसून 10-12 महिलांनी एकत्र येऊन आपली सुखदुःख मांडावीत आपल्या सुखदुःख मांडताना आपल्या अडीअडचणी मांडाव्यात आणि त्या अडीअडचणीतून महिला विचार करून मोठी होईल हा विचार शासनाने जास्त केलाय. खूप छान. म्हणजे मी तर नेहमी सांगते की जी महिला काम करत नाही नोकरी करणारी महिला जेवढी सांगते की मी नोकरी करते जी महिला घरी काम करते घरी असते ती महिलेने आपल्याला कधीच कमी लेखू नये. अर्थात त्यांना कामं जास्त असतात. धुणभांडी करणाऱ्या बायका आपण ठेवतो त्यांना एवढाले पगार देतो आपण नोकरीला जातो त्यामुळे आपल्याला त्या ठेवाव्याच लागतात. परंतु ज्या महिला घरी काम करतात त्यांचे ते कमाईचे किती ती स्वतः काम करत आणि त्याच्याही वरचं मुलांकडे संस्कार करणं मुलांना संस्कार देणं हे फार महत्वाचं आहे. मुलांना तुम्ही संस्कार दिले मुलांना मार्क जास्त मिळाले तुम्हाला ऍडमिशन घेताना तुम्हाला पैसे भरायला नको
मेरिट मध्ये मुलाला ऍडमिशन मिळालं, तो पैसा संसारात तुम्ही वाचवलाय ना नक्कीच. म्हणजे नोकरी करणाऱ्यांपेक्षा ह्या बायकांनी खूप काही कमवलेलं असतं, पण त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी हे बचत गटात जर सामील झाल्या तर बाहेरचं विश्वात काय चाललंय तेही समजतं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्या मुलांमध्ये होणारी जी संस्काररूपी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचं मोल हे कधीच आपल्याला विसरता येणार नाहीये. मॅडम, या बचत गटांतर्गत एखाद्या महिलेला जर उद्योग सुरू करायचा असेल तर शासनाकडनं मिळणारं जे अनुदान आहे ते अर्थात तितकंसं पुरेसं पडत नाही आणि मग बँकांकडे जावं लागतं, तर बँका अशा सिच्युएशनमध्ये कर्ज देतात का, किंवा कर्ज देताना त्या महिलांना काही सबसिडी दिली जाते का? नक्कीच, त्यांना कर्ज फक्त 4% मिळतं. आणि कर्ज देताना तुम्ही व्यवस्थित हप्ते फेडले तर व्याजामध्ये तुम्हाला सबसिडी मिळते. म्हणजे बँकेचा व्यवहार चोख पाहिजे, तुम्ही दर महिन्याला पैसे त्यांचे फेडलेच पाहिजे. जी काही तुमची रक्कम फेडायची आहे ती व्यवस्थित फेडल्यानंतर बँक तुमच्यावर विश्वास दाखवते आणि बँक तुम्हाला सबसिडी देते. आणि सबसिडी देताना त्या महिलेला भरपूर सबसिडी मिळते. बरं, सबसिडी नुसतीच मिळते का? नाही, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा परिषद त्यांना प्रशिक्षण देतं. त्याच्यातनं प्रशिक्षण फुकट असतं. बाजारपेठ कशी मिळवायची त्याच्यावर त्यांना सल्ला दिला जातो. आणि मी सांगितल्याप्रमाणे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता जे बचत गटाचं काम महिला आर्थिक करतंय ते फारच म्हणजे उल्लेखनीय आहे. आणि त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे 94 लाख रुपये वाटलेले आहेत ग्रामीण ठाणे जिल्ह्यात आणि 99% त्याचं परतफेड केली. याचा अर्थ त्या महिलांनी स्वतः कमवूनच ते पैसे परतफेड केली आहे आणि हे आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्या महिलांचं उदाहरण जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर प्रत्येक महिला, म्हणजे हे मी फक्त ठाणे जिल्ह्याचं सांगते पण दुसरेही सगळे जिल्हे आहेत तिथेही हे काम उल्लेखनीय चालू आहे. आणि तसं जर केलं तर प्रत्येक महिलेला तो जर डोळ्यासमोर ठेवला तर कर्ज घेऊन फेडण्याचं, तर आपला नक्कीच उद्योग व्यवसाय आपण वाढवू शकतो. नक्कीच, म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये आंतरिक सुप्त शक्ती आहे आणि त्याला कुठेतरी थोडस इग्नाइट करायची गरज आहे आणि शासन ते करतंय, आपल्याला सगळ्या सोयी सुविधा देतंय, फक्त त्यांचा लाभ घेणं आज महत्वाचं आहे. मॅडम, ह्या ज्या बचत गट योजना असतात त्यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर वयाची काही अट आहे का, किंवा साधारणपणे कोणता वयोगट या बचत गटामध्ये जास्त समाविष्ट होताना दिसतो? 18 वर्षावरील कोणीही बचत गट करू शकतं. जे कोणालाही बचत गटात समावेश करून घेता येतो, फक्त त्या एका विभागातल्या असावा अशी त्यांची अट आहे. एका कुटुंबातल्या 2 नसाव्यात, एका कुटुंबातली एकच महिला एका बचत गटात, पण मग त्या विभागात 10 बचत गट केले तरी हरकत नाही. म्हणजे एक महिला एका वेळेला एका बचत गटात असावी असा त्यांचा नियम आहे. म्हणजे ते 2 बचत आर्थिक याचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला त्या एकाच कुटुंबातील असतील तर मग तिथे जरा अडचणी येतात. म्हणून एकच महिला त्या बचत गटात असावी आणि पुरुष महिला दोन्ही असले तरी चालतील, त्याच्यात फरक नाही, लिंगभेद काही नाही येतात. अच्छा, खूप छान आहे. मॅडम, आजचं युग जे आहे ते मार्केटिंगचं युग आहे आणि मग एखादा बचत गटांतर्गत एखादा जर उद्योग सुरू केला तर अर्थात मार्केटिंग करण्यासाठी, जाहिरातबाजीसाठी या महिलांकडे पैसे नसतात. मग कशा प्रकारे मार्केटिंग केलं जातं किंवा करावं असं तुम्ही आज या व्यासपीठावर सांगाल? मार्केटिंग करण्यासाठी खादी ग्रामोद्योग किंवा तसम हे जे सहकारी भांडार जे आहेत त्यांना शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत की 50% माल बचत गट जर विकायला घेऊन आले तर त्यांचा माल विकावा, पण त्याची क्वालिटी चांगली पाहिजे. तुम्ही जेव्हा क्वालिटी चांगली कराल तेव्हा तुमचा माल खपण्यासाठी अजिबात काही कुठे अडचण येत नाही हे मी सांगू शकते आत्मविश्वासाने. कारण माझ्या कॅन्टीनवर 2 महिला कित्येक वर्ष लाडू देत आहेत पण त्या लाडूत एकदाही त्या चवीत बदल होत नाही. मग तो लाडू घेताना सुद्धा समोरचा माणूस विश्वासाने घेतो की हा लाडूत बदल नाही, म्हणजे घ्यायला हरकत नाही. हे जे आहे क्वालिटी कंट्रोल आणि वस्तू जी आहे ती तुमची किती चांगली आहे त्याच्यावर तुम्हाला बाजारपेठ मिळते. मॅडम, तुम्ही आज बचत गट चालवताय, कशा प्रकारचं किती महिलांना तुम्ही आज आधार दिलेला आहे काय सांगाल? बचत गट म्हणजे 15 महिला आज उभ्या आहेत. 30 वर्ष झाली मी अन्न विक्री केंद्र चालवते. अन्न विक्री केंद्रामध्ये पूर्ण जेवण असतं, वडापाव असतो, चहा, भजी आणि सीझनल सुद्धा आपण काही विकू शकतो तिथे. मी पुरणपोळी माझ्याकडे रोज मिळते, चकली मिळते, लाडू मिळतो. आणि लाडू किती प्रकारचे, शेंगदाण्याचा लाडू, डिंकाचा लाडू, बेसन लाडू, डिंका मेथीचा लाडू, आणि हे सगळे खाणारे तिथे आहेत रोजचे.
त्यामुळे त्या महिलांना रोज तो पदार्थ केला जातो, रोज विकला जातो. त्यामुळे एखादी संस्था उभी करताना तुम्ही फक्त काटेकोरपणे नियम अंमलात आणून केली तर तुम्हाला कुठेही मरण नाही. सर मॅडम, मगाशी मी सरांना प्रश्न विचारला होता शासनाच्या कोणत्या योजना आहेत, थोडस अधिक विस्तृतपणे सांगा ना की या स्त्रियांना, आज कार्यक्रम बघणाऱ्या ज्या आपल्या सख्या आहेत, त्यांना या योजनांची माहिती होण्याच्या दृष्टीने थोडीशी आम्हाला एक माहिती द्या. जिल्हा परिषद, तुम्ही जिल्हा परिषद ज्या ज्या ठिकाणी आहे तिथे गेलात तर तुम्हाला बरीचशी माहिती मिळते. त्यांच्या स्वतः सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा त्यांनी काही विक्री केंद्र ठेवलेली आहेत. म्हणजे तुम्ही ज्या वस्तू विकायला आणून देता ते विक्री करून त्यांचा नफा घेऊन ते आपल्याला पैसे देतात. म्हणजे तुम्ही घराबाहेर पडणं पहिलं गरजेचं आहे, की तुम्ही घराबाहेर पडून बघायचं, सर्वे करायचा की काय पाहिजे, लोकांना काय हवंय. बरोबर. जसं सांस्कृतिक क्षेत्रात पण आता सगळे बदल होत आहेत की लोकांना काय हवंय तसं देत आहेत, की लोकांना मनोरंजनामध्ये डोकं घरी ठेवून कार्यक्रम बघायचा आहे, मग त्यांना आनंदी वातावरण ठेवायचंय, मग त्यांना हास्य विनोद पाहिजे, तर विनोदाला जास्त आज मागणी आहे. म्हणजे मागणी आहे तसा पुरवठा केला पाहिजे. जर ऑफिसच्या एखाद्या बाजूलाच कुठल्या तरी दुकानात तुम्ही वस्तू ठेवली तर महिला जाताना घेऊन जाणारच हे तुम्हाला माहिती पाहिजे. मी जेव्हा योजना प्रशिक्षण तळागाळातल्या महिलांसाठी, बरेचसे शासनाकडनं योजना असतात, तिथे आम्ही प्रशिक्षण वर्ग चालवतो. त्या प्रशिक्षण वर्गामध्ये आम्ही मोत्याचे दागिने शिकवतो, कापडी पिशव्या शिकवतो, किंवा कॉम्प्युटरचं हार्डवर्क, हार्डवेअरचं काम, किंवा तुम्हाला मशीन शिलाई, ही कामं जेव्हा प्रशिक्षण देतात ते फुकट असतं, त्याला पैसे तुम्हाला भरायचे नसतात. मग तुम्ही ते तुमच्या डोक्यात काय आहे, तुम्हाला कुठली कला तुमची अवगत आहे, त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तुम्हाला आधी पुश करतं, पण पुढे त्याच्यात तुम्हाला काय काय बदल करायचे, काय काय नाविन्य आणायचे हे तुमच्या हातात आहे. हे तुम्ही ठरवून मग त्याला मोठं करून त्याच्यातनं आर्थिक सबलीकरण करायचंय. म्हणजे योग्य नियोजन आणि व्यवस्थित सगळी आखणी केली तर नक्कीच चांगले रिझल्ट येतील. मॅडम, ग्रामीण भागामध्ये दिलं जाणारं अनुदान आणि शहरी भागामध्ये दिलं जाणारं अनुदान यामध्ये काही फरक आहे? फरक आहे. आणि का? शहरी भागाला 10,000च दिलेलं आहे आणि ग्रामीण 15 दिलेलं आहे. का पण असा फरक का आहे? ग्रामीण महिलांना बाकी साधनांचा पुरवठा कमी असतो, शहरात सगळंच उपलब्ध, अगदी झेरॉक्स काढायचं म्हटलं तरी त्यांना प्रॉब्लेम येतात. आपल्या इथे सगळी साधनं असतात आणि आपल्या इथे शहरातल्या महिला अगदीच हे नसतात, घर वीर त्यांना राहायला व्यवस्थित असतं, तिथे त्यांना निसर्गाशी मुकाबला करावा लागतो. जसा निसर्ग आहे तसं ग्रामीण महिला वागते, पण त्यांना थोडा बदल केलेला आहे, जास्त नाही. पूर्वी जास्त होता बदल, 25 होतं त्यांना, आता ते 25 वरून 15 आणलंय आणि 10,000 असं केलंय. तुम्ही जो सांस्कृतिक मंच चालवताय लोकरंग नावाचा, कशाप्रकारे काम केलं जातंय त्यामध्ये? लोकरंग संस्था ही लोककलेला उत्तेजन देण्यासाठी संस्था आहे, जी लोककला आता पूर्वी होती आणि आता संपत चाललेली आहे, त्या लोककलेला शहरी भागामध्ये व्यासपीठ मिळावं म्हणून ही संस्था कार्यरत आहे. आणि खेडेगावातनं आम्ही जागरण, गोंधळ, भारूड करणारे, कीर्तन करणारे ह्या लोकांना शहरात आम्ही व्यासपीठ देतो. पण ते व्यासपीठ देताना ते पारंपरिक असतात लोक, ती पारंपरिक लोककला शिकवण्यासाठी आम्ही प्रशिक्षण घेतो. म्हणजे मुलांना, मुलींना दिवाळीच्या सुट्टीत आणि मे महिन्याच्या सुट्टीत प्रशिक्षण देतो. त्यातून जी मुलं 8वी 9वीला असतात, त्या 8वी 9वीच्या मुलांनी जर ते शिक्षण घेतलं आणि 10वीत गेल्यानंतर, 10वीपर्यंत त्यांनी काही प्रयोग केले त्याचे, तर त्यांना 10 मार्क मिळतात. ही शासनाची योजना आहे. नाही आणि हे कुणाला माहिती नाहीये. हा, म्हणजे हेच मी सांगते की योजना ज्या आहेत त्या पेपर सतत वाचत राहिलं पाहिजे. पेपरमध्ये, वर्तमानपत्रात किंवा येतं हे वाचत राहिलं पाहिजे. म्हणजे आम्ही ऐकलेलं जे आहे ते क्रीडा क्षेत्रामध्ये काही काम केलं 10 मार्क मिळतात, पण हे आम्हाला अजून सांस्कृतिक क्षेत्रात होतं, म्हणजे क्लासिकलवाल्यांना मिळायचं, पण आता लोककलेला सुद्धा आताच्या सरकारने, माननीय तावडे साहेबांनी हे सगळं चालू केलंय. 10 मार्क मुलांना मिळतात, मुलं आवडीनं ते भारूड वगैरे शिकतात. आणि एक सगळं शिकायला पाहिजे असं नाही, तुम्ही भारूड शिका, दशावतार शिका, कुठल्याही लोककला शिका आणि त्याचे प्रयोग करा, तुम्हाला 10 मार्क वाढून मिळतील. नक्कीच मॅडम. मॅडम, आज आपली चर्चा जी चाललेली आहे ती खरंच खूप छान चाललेली आहे. वेळ थांबू नये, थांबावं असं वाटतंय, पण कुठेतरी आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नोंदवायच्या आहेत, त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्यायचा.
आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/ddsahyadri. आपण ईमेल देखील करू शकता आपल्या प्रतिक्रिया sakhisahyadri@gmail.com. आपण हा कार्यक्रम त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रम बघू शकता www.youtube.com/ddsahyadri. आणि आपण ट्विटरवर देखील आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवू शकता. मॅडम, जाता जाता तुम्ही आपला कार्यक्रम बघणाऱ्या ज्या सख्या आहेत त्यांना आज काय संदेश द्याल, काय सांगाल? नोकरी करणाऱ्या महिला मी पाहिल्या जास्त उत्साही असतात. नोकरी करूनही जोडधंदे करणाऱ्या मी महिला पाहिल्यात. परंतु घरी राहणाऱ्या आपल्या कलेचा वापर करून आपलं आर्थिक सबलीकरण करायलाच पाहिजे. कारण एकट्याच्या पगारावर शहरात घर चालत नाही. मुलांना जर जीवनमान सुधरवायचं असेल मुलांचं, तर त्यासाठी पैसा हा गरजेचा आहे. आणि पैसा मिळवण्यासाठी काहीतरी कला आपल्या अंग आणि महिलेच्या मूलभूत कला अंगात असतेच. काही नाहीतरी महिला डोकं चालवून बाहेरची वस्तू आणून विकली तरी ती पैसे मिळवू शकते. फक्त माउथ पब्लिसिटी करण्याची गरज आहे. मॅडम, आपण आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. संपूर्ण सखी सह्याद्री परिवारातर्फे आपले मनापासून आभार. तर मंडळी, नशिबाला संधीची गरज असते आणि बचत गट योजनेच्या नावाने आपल्याला ही संधी उपलब्ध झालेली आहे. एकजुटीने काम करूया, मेहनत करूया आणि या संधीचं सोनं करूया. याच नोटवर आजचा कार्यक्रम थांबवते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा सखी सह्याद्री.